जे काही हवंय ते Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय रे, काय झालं, असा का बघतोय? नाही काय नाही. थँक्यू. तू सांगणार आहेस का काय झालं, असा का बघत होतास? म्हणे तू प्रेमात पडलीस. काय रे दादा, तेजसचा विषय काढला की तू नेहमी असं काहीतरी बोलत असतो. ठीक आहे, पण हे तुझं प्रेमात पडायचं वय आहे हे तरी तुला मान्य आहे? मला नाही माहित. पण मला माहित आहे ना. हे बघ, एक मोठा भाऊ म्हणून नाही, एक मित्र म्हणून काही टिप्स दिल्या तर ऐकून घेशील? दादा, आमच्यात खरंच असं काही नाही. अगं, पण मी कुठे म्हणतो की तसं काही आहेच आहे म्हणून, पण ऐकून तर घे, पुढे केव्हा तरी तुला उपयोगी पडेल. बर बोल. कसं आहे ना सोहा, प्रेम ही एक वेगळीच गोष्ट आहे, ती कधीच ठरवून होत नाही. अचानक एखाद्या व्यक्तीबद्दल त्या फिलिंग्स जाणवायला लागतात, आणि ज्या व्यक्तीबद्दल त्या फिलिंग्स जाणवतात ना, त्याच व्यक्तीबद्दल आपल्याला विश्वासही वाटायला लागतो. आणि त्या व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या फिलिंग्स त्याही पेक्षा त्या व्यक्तीवर वाटणारा विश्वास जास्त महत्वाचा असतो. आता आमचंच उदाहरण घे ना, प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असत. म्हणून मी मीनाक्षीला कधीच विचारलं नाही की तिच्या आयुष्यात माझ्या आधी दुसरं कोणी होतं, की तसं कोणी असतं, तर तिने मला नक्कीच सांगितलं असत. सांगितलं होतं म्हणजे अभिनंदन माझ्याबद्दल काहीच माहित नाहीये.